सगळ्यांचं स्वागत आहे सेम टू सेम ही जोडी तुटायची नाही जिवलग मित्रांची अजब गजब कहाणी जरा हटके स्टोरी सांगली जिल्ह्यातील आरब गावातील जिवलग मित्रांची अजब गजब कहाणी आहे आरग गावातील रोहित निकम व अनिकेत पाटील हे जिवलग मित्र असून त्यांनी वर्षानुवर्षे अनोखा असा छंद जोपासला आहे जरा हटके असणारी नेमकी त्यांची काय स्टोरी आहे चला तर मग बघूया मिरज तालुक्यातील रोहित शिवाजी निकम व अनिकेत दिनकर पाटील हे लहानपणापासूनच वर्गमित्र आहेत त्यांचं आता वय तेवीस वर्ष आहे त्यांनी सायन्समधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे हे दोघेही शेतकरी कुटुंबातील आहे दोघेही शेती करतात रोहित आणि अनिकेत यांची मैत्री अनोखी स्वरूपाची आहे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात दोघेही एकमेकांना सोडून अजिबात राहू शकत नाहीत त्यांनी एक अनोखा असा छंद वर्षानुवर्ष जोपासला आहे गेली अनेक वर्ष ते दररोज सेम टू सेम कपडे घालत आहेत रोज सेम टू सेम शर्ट पॅन्ट गॉगल बूट ते घालतात रंग कंपनीपासून स्टाईलसुद्धा त्यांची एकच असते दोघांचं वय पण सेम असून हे दोघेही लहानपणापासून वर्गमित्र आहेत दोघांचा रक्तगट देखील सेमच आहे ते दोघेही ओ पॉझिटिव्ह आहेत दोघंही एकाच मळ्यात राहतात टिकटॉक आणि सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ फार लोकप्रिय आहेत कुठेही जायचं असलं तर हे दोघं मिळवूनच जातात गावातील कोणाचाही वाढदिवस असो ते स्वतः त्यांचा वाढदिवस साजरा करतात गावात त्यांना काळीस काळीस अशा नावाने ओळखलं जातं नमस्कार मित्रांनो माझं नाव आणिकी दिनकर पटेल आणि मी आज इथं आलो आहे म्हणजे आमची मैत्री गावाला एवढी आवडायला लागली की त्या मैत्रीच्या नात्यामुनं आम्ही इथं या सोशल मीडियावर आलेलो आहे माझ्या मित्राचं नाव रोहित शिवाजी निकम आमच्या मैत्रीला लोकांनी काळीस प्लस काळीस हे नाव दिलं हे नाव का पडलं असेल विचार करण्याची गोष्ट आहे कारण काळीस प्लस काळीस हे काय हे लोकांना अजिबात माहीत नव्हतं पण मैत्रीच्या जीवान जीवावर आम्ही एवढं दोघांशी प्रेम करतो एवढं एकत्र राहतो कंटिन्यू कायम कुठलेही कार्यक्रम असू दे कोणतंही काहीही असू दे हे कायम आम्ही दोघं एकत्र असतो गावातनं घरातून बाहेर पडताना असू दे सकाळी सात वाजल्यापासून घरात जवळवेळी आम्ही बाहेर पडतो त्यावेळी सेम कपडे असतात आमचे सेम बूट असतं सेम घड्याळ असतं गॉगलसुद्धा आमचे सेम असतात आणि कोणताही कार्यक्रम असू दे कायम आम्ही सेम जातो असं कायम एकत्र असतो आणि गावानं आम्हाला काळीज प्लस काळीज हे नाव हो दिले मैत्री म्हणजे काय हे लोकांच्याकडून आम्हाला पळा कळायला लागलं कारण आम्ही एवढं एकत्र फिरायचो कंटिन्यू कुठंही जाऊ दे एकत्र असायचो का प्रत्येक ठिकाणी एकत्र राहिल्यामुळं लोकांनी आम्हाला म्हटले अरे तुम्ही एवढे कसं काय एकत्र शकता तुमचं एवढं कसं एक काय एकमेकावर प्रेम आहे हे आम्हाला लोकांच्या कळून कळलं त्यानंतर मग आम्ही मग हे लोक आपल्याला सांगतात मग आपण ह्याच्यामध्ये पुढे का जाऊ नये हे यासाठी आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तसेच मैत्रीच्या ह्याच्यामध्ये आम्ही एवढं दोघांशी एकमेकाशी घट्ट आहे जीवाला जीव देणारे मित्र म्हंटलं तर आम्ही दोघंच आर्गेमध्ये आम्हाला कोणी विचारलं म्हणजे कोणालाही को, को विचारू दे आमच्याबद्दल लोक काळीज प्लस काळीज या नावानेच ओळखणार अनिकेत पटेल आणि रोहित शिवाजी निकम हे कधीच म्हणजे नाव ओळख येत नाही तसंच वरंदा देवाची एक कृपा म्हणायची आमचं रक्तगट सुद्धा सेम टू सेम आहे ओ पॉझिटिव्ह आमचं रक्तगट आहे आणि दोघांचं हे सेम टू सेम रक्तगट आहे आरग गावात हे दोघेही शेती करतात एक दुकानही चालवतात दोघे एकत्र येऊन भागीदारीत एक, एक व्यवसाय देखील सुरू करणार आहेत सिमेंटपासून तयार होणाऱ्या विविध सिमेंट आर्टिकल्स तयार करणारा व्यवसाय हे दोघे सुरू करणार आहेत गावात सुखाचा किंवा दुःखाचा कोणताही प्रसंग असू दे हे दोघेही त्या ठिकाणी सर्वात अगोदर पोहोचतात अनेकांना अडी अडचणीत मदत करतात गावातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा लहान मुलांचा वाढदिवस जरी असला तरी ते खर्चाने केक घेऊन त्या ठिकाणी हजर होतात आणि त्यांचा वाढदिवस हे दोघे साजरे करतात या दोघांच्या मैत्रीचे किस्से पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असून ग्रामस्थांना एक प्रकारचा या दोघांबाबत अभिमान देखील वाटतोय आज म्हणजे मित्र आमचा म्हणजे अनिकेत माझा काळीज जेन बाबा आम्हाला गाव ओळखतो म्हणजे आरक गावने आम्हाला एक म्हणजे आम्ही जे आमचे व्हिडिओ म्हणा सामोदा आम्ही जे गेलो सगळ्यांच्या मध्ये गेलो त्या नावाने आम्हाला आणि म्हणजे काळीज हा शब्द आम्हाला उपमा मिळाली आणि लोक आज आम्हाला काळीज या नावाने ओळखतात काळीज प्लस काळीज आमचं नाव वैयक्तिक ब्रँड लोकांना काळीज म्हणजे काही म्हणत माहीत नव्हतं पण आज आमच्या मैत्रीच्या नात्याला एवढं लोकांनी आम्हाला सपोर्ट केला एवढं सपोर्ट म्हणजे अर गावांपण सपोर्ट एवढं केला माझे मित्र म्हणा सहकार्य म्हणा सगळ्यांचं म्हणा आपले बेडगावचे सोनल भाऊ म्हणा बुद्ध युवराज पाटील सतीश जाधव यांनी म्हणजे सगळ्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केले की आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आज आपले सर्व काही गावात लोक असो बाहेरचे माणसं असो सगळे लोक असो हिने आम्हाला सपोर्ट करून आज गाव लेवल करून एक मैत्रीचं नातं दिले आणि आज आमच्या आईला काळीज प्लस काळीज हा नावाने आमचं गावात नाव हा पर्यंत कृषीत आम्हाला कोण ते आमचं रोहित निकम ना। माझं नाव पाटील पटेल माझ्या मित्राचं नाव पण दोघांना आम्हाला नावाना नावा अशी न ओळखता काळीस प्लस काळीस या नावाने आम्हाला खूप ओळखतात तिने आणि या नावाने आम्ही काही मैत्रीमध्ये एवढं प्रेम आलं की आमचं आता पुढं आम्ही एक नियोजन केले की बाबा दोघांना आम्हाला एकत्र यायचं हा नियोजन बाबा एकत्र कसं यायचं त्यामुळे आम्ही बाबा इतक्या वर्ष राबणं हे कुठं तर आपल्याला एक त्याचं एक निस्वार्थ आणि स्वार्थमध्ये पण बोलून आपलं एक कामाला कार्य करायचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट करायचं नियोजन केलं एक व्यवसायामध्ये पडायचं आम्ही धोरण केले आता आपला थोड्याच दिवसात एका महिन्यानं आपलं प्रोजेक्ट निघेल आपला सिमेंट आर्टिकल आणि आपलं मध्ये आपण भाग घेणार आहे एक महिन्यानं आपलं ओपनिंग असेल एक महिन्यामध्ये आपल्याला काय असेल ते आमच्या सहकार्यानं आम्ही की नाही बिझनेस पार्टनर करून पार्टनरशिपमध्ये एक बिझनेस हे मैत्रीच एक ना आता बाबा आपल्याला पुढं लाईफ मध्ये आपल्या मैत्री हा आज आपली मैत्री सांगतो आमची आता गेलं मी पहिलीपासून आम्ही एकत्र बँकचे पार्टनर लाईफमध्ये सांगतो प्रत्येक गोष्ट म्हणजे भरपूर मित्र आहेत पण अनिकेत असा झाला की जीवाला जीव देणार हा माझा अनिकेत प्रत्येक गोष्टीला हाकेला देणार हा माणूस आपल्याला येत होता आणि आमचा हा काळी कसं बनलो आम्हाला माहित नाही पण आमच्या लाईफ ने आम्हाला परिस्थिती निर्माण केली पर पण त्याची पण गरीब परिस्थिती माझी पण गरीब परिस्थिती आज माझे वडीलवरून सोळा वर्ष झाले आम्हाला आज परिस्थितीत जाणवली की परिस्थितीनुसार म्हणजे कसं जगायचं लाईफ मध्ये मला खूप अडचणी आल्या खूप मला मला साधं साधं दोघांचा मला घरामध्ये मला सलि वाढदिवस म्हणजे आमचा कोण साजरा करायचं नाही कोणत्या जात नव्हतो आम्हाला म्हणजे तो आमच्या मनामध्ये आम आम एक राग यायचा की बाबा आपल्याला कोण कार्यक्रमाला बोलत नाही कोण वाढस्व बोलत नाही का बोलत नाही बाबा मला म्हणजे कळालं की मीडियामध्ये प्रसिद्धी असल्याशिवाय माणसाला किंमत मिळत नाही किंमत मिळाल्याशिवाय माणसाला माणसात जात नाही त्याच्यामुळे आम्ही एक बाबा हे केलं की आपले काहीच का का रूपांतर करायचं बाबा दोघांना पण आम्हाला पुढे यायचं होतं लोकांच्या निर्दर्शकाला यायचो त्याच्यामुळे आम्ही वाढदिवसाचं नियोजन केलं वाढदिवसाचं नियोजन करून आम्ही एक प्रत्येकाचा आणि आम्हाला आनंद होतो म्हणजे कारण आम्हाला जे मिळालं नाही ते गरीबांना आम्ही गरीब असो मोठा असो श्रीमंत असो प्रत्येकाच्या दिवस करून लोकांच्या आनंदात व्यक्त करून आमचाही आनंद आणि त्यांचाही आनंद मिळून आम्ही लोकांच्या नजरेत राहून एक वाढ नियोजन केलं आता आमची नाही म्हणतात दीड दोन